मराठीच्या चौथ्या सीझनचा नुकताच विजेता ठरलेला अक्षय केळकर हा मुळात आहे तरी कोण अगदी सर्वसामान्य घरातला ज्याचे वडील रिक्षा चालवतात विशेष म्हणजे बिग बॉसच्या सेटवर तो वडिलांच्या रिक्षातूनच पोहोचला होता अक्षयने दोन हजार तेरा मध्ये मनोरंजन सृष्टीत पदार्पण त्यानंतरचा त्याचा प्रवास आणि नुकताच मिळालेलं विजेतेपद काही दिवसांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडचे आलेले पत्र मी जर माझ्या गर्लफ्रेंडचं नाव घेतलं तर माझी आठ वर्षं तिथंच थांबतील आणि इतकंच बोलून तो भाऊक झाला तर नेमकी कोण आहे त्याची गर्लफ्रेंड आणि तिने काय पत्र लिहिले होते ज्याने तो भाऊक झाला नमस्कार मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही शॉर्ट शॉर्टन्यूज मराठी अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडबद्दलचा खुलासा झाला तो म्हणजे बिग बॉस मराठी या कार्यक्रमात अभिनेता जितेंद्र जोशीने एंट्री घेतली होती गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र जोशी बिग बॉसच्या घरात गेले होते त्यावेळी त्यांनी अक्षय केळकरला त्याच्या गर्लफ्रेंडचे पत्र वाचून दाखवले अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडच्या पत्रात काय असं होतं तर हाय हँडसम खरं तर अजिबात तुला मिसयू वगैरे लिहिणार नव्हते पण खूप जास्त मिसयू एक महिना होऊन गेलाय आणि अजून तुझ्या नसण्याची सवय होत नाहीये तुला तिकडे खूप चांगले आणि खरंच खूप चांगले मित्रमैत्रिणी भेटले आहेत पण आम्हाला अजूनही अक्षयला रिप्लेस करणारा कोणीही सापडला नाही आता आता आम्ही तुझे फालतू खूप मिस करतोय या सगळ्यात एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे तास मला तुझ्यावर लक्ष असं तुझ्यावर चोवीस तास नजर ठेवण्याचं माझं स्वप्न होतच त्यासाठी बिग बॉस मराठीचे खूप खूप आभार तुला बिग बॉसच्या घरात पाहून खूप चांगलं वाटतंय तू हसलास की मनापासून आनंद होतोय तुला रडताना पाहून आमच्याही डोळ्यात पाणी येतं तू खूप जास्त खरा आहेस आणि याचा आम्हाला अभिमान आहे दसरा गेला दिवाळी गेली अरे आता इतकं केलं आहेस तर नवीन वर्षही तिथंच सेलिब्रेट करू नये मला माहिती आहे तिथे राहणं टिकणं लढणं अजिबात सोपं नाहीये पण चिते की शिकार हे या आसांचे नाही होगी तू मुळातच फायटर आहेस तू सर्वच शून्यातून उभं केलंयस त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे तू याही वेळी कमाल करून दाखवशील घरात ट्रॉफीसाठी जागा ठरली आहे आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे जिंकून ये रमा हे पत्र वाचल्यानंतर अक्षय केळकरने त्याच्या लव लाइफबद्दलचा खुलासा केला आहे आणि तो म्हणाला आठ वर्षांचं प्रेम आहे माझं खूप कठीण आहे हे पुढे तिच्याही घरचे हे सर्व बघत असतील ते पुढे जाऊन कठीण आहे पण प्रेम आहे मला शून्यातून तिने बघितलंय आणि ती माझ्या जा घरच्यांना जास्त सांभाळते मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही आणि हे रमा नाव म्हणजे तिचं टोपण नाव रमा माधव ही जोडी फार आवडते त्यामुळे मी तिला रमा म्हणतो मी खरं नाव घेतलं तर काही होणार नाही माझी आठ वर्ष तिथंच थांबतील असे अक्षयने सांगितले आणि त्यावेळी तो रडला तर आता तुम्हाला काय वाटतं की विजेतेपद मिळाल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडचं खरं नाव आता तो समोर आणेल का याबाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच मनोरंजनात्मक व्हिडिओसाठी पाहत राहा शॉर्ट न्यूज मराठी